जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ ओपन लर्निंग म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम यामधल्या ज्या काही एक्झाम आहे ज्यांचं डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आयोजन करणं अपेक्षित होतं तर या परीक्षा आत्ता मार्च एप्रिल आणि मे दोन हजार तेवीस रोजी घेण्यात येत आहे तर यामध्ये या, या परीक्षांचे वेळापत्रक म्हणजे एक्झाम टाइम टेबल टाईम ड्युरेशन किती असणार आहे किती मार्कासाठी तुमची परीक्षा होणार आहे प्रिवियस इयरच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठे बघायला भेटतील आणि स्टडी मटेरियल या सगळ्यांबाबत आपण माहिती घेणार आहोत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो अद्याप जर का आपण आपल्या मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो त्वरित सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत माहिती घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एक समोर मी शॉर्टमध्ये एक काही समरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या समरीवरून तुम्हाला समजून येतील की नेमके आत्ता विद्यापीठामार्फत कोणत्या परीक्षा होत आहे तर यामध्ये रेग्युलर एक्झाम कोणाची आहे आणि बॅकलॉक एक्झाम कोणाची आहे तसेच काही विद्यार्थ्यांनी बघा इथे मी तुम्हाला ग्राफिकच्या माध्यमातून तुम दाखवण्याचा प्रयत्न करतो की काही विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस तेवीससाठी काही प्रवेश घेतलेला आहे ओके तर या विद्यार्थ्यांची परीक्षा ही आत्ता होईल का तर होणार नाही तर आत्ता जी काही परीक्षा चालू आहे तर ती बघा एम बी ए जो काही पॅटर्न आहे इथे तुम्हाला बघा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इथं बघता येईलच किंवा समोर स्क्रीनवर दिसता येईल तर जे विद्यार्थी एम बी ए पॅटर्नचे आहे स्कूल ऑफ ओपन लर्निंग अंतर्गत म्हणजे जे विद्यार्थी आत्ता एम बी एस सेकंड इयरला आहे मुळात त्यांचे फर्स्ट सेम सेकंड सेम किंवा थर्ड सेम म्हणजे थर्ड सेमचे रेग्युलर ॲज वेल ॲज फर्स्ट आणि सेकंड सेमचे बॅकलॉग असतील तर त्यांची परीक्षा ही आत्ता मार्च एप्रिल आणि मे दोन हजार तेवीस रोजी होत आहे त्याच्यातल्या त्याच्यात एम बी ए फॅकल्टीच्या जवळजवळ एक्झाम आत्ता डेटला संपत आलेल्या आहे आता जी काही परीक्षा विद्यापीठांतर्गत कंडक्ट केल्या जाणार आहे तर त्या कोणत्या आहे तर बघा इथे बी ए बी कॉम एम ए आणि एम कॉम तर त्यापैकी त्याही कुणाच्या आहे तर बॅकलॉग स्टुडंटच्या आहे जे विद्यार्थी रेग्युलर बी ए बी कॉम एम एम कॉमला आहे त्या रेग्युलर विद्यार्थ्यांचा जो काही परीक्षा आहे तर ते जून दोन हजार तेवीसच्या नंतर होणार आहे किती जून दोन हजार तेवीसच्या नंतर आत्ता फक्त जी काही मार्च एप्रिल आणि मे दोन हजार तेवीस रोजी परीक्षा होत आहे तर या परीक्षा तुमच्या बॅकलॉग परीक्षा होत आहे हे कृपया लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये बी ए बी कॉम एम एम यम कॉम या वर्गांना प्रवेश घेतलेला आहे तर त्यांची परीक्षा ही डायरेक्ट जून दोन हजार तेवीस रोजी किंवा त्याच्यानंतर होणार आहे ती परीक्षा व्हायला पण कदाचित वेळ लागू शकतो म्हणजे कदाचित जुलै पण होईल किंवा ऑगस्ट महिना पण उजाडू शकतो तर त्यांची परीक्षा ही आत्ता होणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की बी ए बी कॉम यम ए आणि एम कॉम हे ॲन्युअल पॅटर्न आहे त्यामुळे त्यांची परीक्षा आत्ता होणार नाही आत्ता जी काही मार्च एप्रिल आणि मे दोन हजार तेवीस रोजी ज्या परीक्षा होत आहे तर त्या बॅकलॉग एक्झाम होत आहे बी ए बी कॉम यम ए आणि एम कॉम या वर्गासाठी ओके तर आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला वन बाय वन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात अगोदर आपण बी ए फॅकल्टीकडे वळूया बघा बी ए फॅकल्टीची एफ वाय एस वाय टी वाय यांची परीक्षा ही पंधरा एप्रिल दोन हजार तेवीसपासून स्टार्ट होत आहे ओके काही परीक्षा ह्या सतरा एप्रिलला स्टार्ट होतील तर काही परीक्षा ह्या पंधरा एप्रिलपासून पण स्टार्ट होणार आहे त्याच्यातल्या त्याच्यात जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी ए आहे आणि टी वाय बी ए आहे बॅकलॉगचे विद्यार्थी तर यांची परीक्षा ही पंधरा तारखेपासून स्टार्ट होणार आहे बट यांना परीक्षेचा जो काही टाईम आहे तो दोन ते पाच असणार आहे तर जे विद्यार्थी एस वाय बी ए दोन हजार एकोणावीस पॅटर्नला आहे तर त्यांची परीक्षा ही दहा ते एक या वेळेमध्ये होणार आहे म्हणजे परीक्षेचं तुम्ही सविस्तर टाईमटेबल बघा हॉल तिकीट बघा त्यावरून तुम्हाला समजून येईल की तुमची परीक्षा कधी होणार आहे ते ओके त्यानंतर आपण वळूया बी कॉम फॅकल्टीकडे कोणत्या फॅकल्टीकडे वळूया बघा एफ वाय बी कॉम एस वाय बी कॉम आणि टी वाय बी कॉम या, 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 या परीक्षांच्या बाबत या परीक्षा कोणाच्या होत आहे तर बॅकलॉग स्टुडंटच्या होत आहे कोणत्या होत आहे बॅकलॉग त्याच्यातलं त्याच्यात एफ वायची जी काही परीक्षा चालू होत आहे ती चोवीस एप्रिलपासून दोन ते पाच या वेमध्ये स्टार्ट होणार आहे तर जे विद्यार्थी एस वायचे आहे एस वाय बी कॉम त्यांची परीक्षा ही अठरा एप्रिल दोन हजार तेवीसपासून स्टार्ट होत आहे तर जे विद्यार्थी टी वाय बी कॉमला आहे तर त्यांची परीक्षा ही अठरा एप्रिलपासून स्टार्ट होत आहे एस वाय बी कॉमची परीक्षा सकाळी दहा ते एक या टाईम स्लॉटमध्ये आहे तर टी वायची जी काही परीक्षा आहे ती दोन ते पाच या टाईम स्लॉटमध्ये आहे या परीक्षा सगळ्या जे काही होणार आहे त्या ऑफलाईन होणार आहे कशा होणार आहे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे तुम्हाला जे काही सेंटर नेमून दिलेलं आहे त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहेत ओके आता आपण बी ए बी कॉम यांच्या परीक्षांची वेळापत्रकाबाबत माहिती घेतली आता आपण यम ए आणि एम कॉमच्या एक्झामकडे वळणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो एम ए आणि एम कॉमच्या जे काही एक्झाम होणार आहे तर या दहा एप्रिलपासून स्टार्ट होणार आहे त्यापैकी यम ए आणि एम कॉम पार्ट फर्स्टच्या ज्या एक्झाम आहे त्या, त्या सकाळी दहा ते एक या वेमध्ये होणार आहे तर यम ए आणि एम कॉम पार्ट सेकंड यांचा एक्झाम दुपारी दोन ते पाच या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे ओके तर या टाईम स्लॉटच्या व्यतिरिक्त आपण परीक्षा देऊ शकत नाही परीक्षेला जाण्यासाठी आपल्याकडे एक आपलं आयडेंटी कार्ड पाहिजेल आणि महाविद्यालयाचं जे काही म्हणू हॉलटिकीट एक्झामचं तिकीट तुम्ही डाउनलोड केलेलं असेल तर ते तिकीट तुम्हाला परीक्षेसाठी लागणार आहे हे मी परीक्षेच्या टाईम टेबलबाबत तुम्हाला आत्ता माहिती दिलेली आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे की परीक्षेचं टाईम टेबल त्याची माहिती दिली टाईम ड्युरेशन सांगितलेलं आहे काही पेपर हे सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये होणार आहे तर काही पेपर हे दोन ते पाच या वेळेमध्ये होणार आहे म्हणजे टोटल तुम्हाला परीक्षेसाठी तीन तासाचा टाईम स्लॉट हा ठरवून दिलेला आहे ओके तर आता तुमची परीक्षा किती मार्कांची होणार आहे तर बघा तुम्हाला इंटरनलला तीस मार्क असतात आणि विद्यापीठाची परीक्षा किती मार्काची असते सत्तर मार्कांची असते तर त्यामुळं तुम्हाला आता तीन तासामध्ये किती मार्कांची परीक्षा द्यायची आहे सत्तर मार्कांची परीक्षा द्यायची आहे तर इंटरनल जी काही परीक्षा होते ती किती मार्कांची आहे तीस मार्कांची तर इंटरनल एक्झाम ही तुमची कॉलेज लेवलला घेतली जाते त्यामुळे तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे स्कूल ऑफ ओपन लर्निंगला तर तिथे तुम्ही काय करू शकता या तीस मार्काच्या परीक्षेसाठी तुम्ही तिथे विचारणा करू शकता बहुतेक महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने घेतलेले आहे काही महाविद्यालय प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना बोलवून परीक्षा घेत घेत आहेत तर काही जण तुम्हाला होम असाइनमेंट देत आहे त्या माध्यमातून सुद्धा तुमच्या तीस मार्कांचं जे काही इव्हॅल्युएशन आहे ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या त्यामुळं इंटरनल मार्कांसाठी तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील जे काही स्टडी सेंटर आहे त्या स्टडी सेंटरला भेट द्या ते तुम्हाला तुमची व्यवस्थित माहिती देतील थी की कोणत्या परीक्षा कधी होणार आहे ऑलरेडी काही महाविद्यालयांनी त्या इंटरनल एक्झाम कंडक्ट केलेला आहे त्याची माहिती त्यांच्या ग्रुपवरही त्यांना वेळोवेळी देण्यात येत आहे आणि त्यांच्याकडून तीस मार्कांचं जे काही वॅल्युशन आहे ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता सगळ्यात अगोदर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठे तुम्हाला बघायला भेटतील त्या मी तुम्हाला आता इथे स्क्रीनच्या माध्यमातून सांगणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर बघण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला विद्यापीठाच्या युनिपुणे डॉट डौत, ए सी डॉट इन या ऑफिशियल वेब पेजला जायचं आहे तिथे गेल्यानंतर थोडंसं तुम्ही झूम करा इथे तुम्हाला स्टुडंट कॉर्नर दिसेल त्या स्टुडंट कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर शेवटून सहा नंबर बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा नंबरला तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणून टॅब दिसेल त्यावरती काय करा क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला एप्रिल दोन हजार बावीसच्या क्वेश्चन पेपर दिसून येतील त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे याला डेस्कटॉप मोड काय करा सिलेक्ट करा डेस्कटॉप मोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा अशा वन वन बाय वन तुम्हाला दि फॅकल्टी दिसून येतील जसं आर्ट्स फाईन आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स कॉमर्स एज्युकेशन इंजिनिअरिंग लॉ मॅनेजमेंट फार्मास्युटिकल सायन्स नंतर सायन्स आणि इथं एस ओ डी एल असं नाव दिलेलं आहे म्हणजे याला काय म्हटलं जातं स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंग असं सुद्धा म्हटलं ओपन किंवा डिस्टन्स लर्निंग असं त्याला म्हटलं जातं तर आपल्या यावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे फॅकल्टीवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला बी ए बी कॉम एम एम बी आणि एम कॉमच्या क्वेश्चन पेपर दिसतील आपण साधारणतः बी कॉमच्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करून बघू जसं की मी बी कॉमवरती क्लिक केलं आणि इथे मला बी कॉमची क्वेश्चन पेपर काय झाली इथे डाउनलोड झाली मी ती डाउनलोड झालेली क्वेश्चन पेपर काय करतो इथे ओपन करतो ओके ओपन केल्यानंतर तुम्हाल तुम्हा, बघा तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा कंपल्सरी इंग्लिशचा सब्जेक्ट दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे फायनान्शियल अकाउंटिंग दिसेल बघा प्रत्येक क्वेश्चन पेपर तुम्हाला ही सत्तर मार्कांची आहे कोणत्याही क्वेश्चन पेपरकडे जर का तुम्ही नजर टाकली तर ती किती मार्कांची असते सत्तर मार्कांची असते तुम्हाला क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल आज इंग्लिशमधून तुम्हाला बघायला भेटेल ओके त्यामुळं तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट जो काही आहे तो तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे तुम्ही त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही तुमची अभ्यासाची तयारी करा जनरली काही प्रश्न याच्यातूनच येतील काही याच्या व्यतिरिक्त पण प्रश्न असू शकतात ओके okay, त्यामुळं तुम्हाला क्वेश्चन पेपरचा एकदा का आराखडा तुम्हाला समजला त्यानुसार तुम्ही त्या प्रश्नांची तयारी करू शकतात या सगळ्या क्वेश्चन पेपर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर केलेले आहे तुम्ही त्या तिथून सुद्धा काय करू शकता बघू शकता आता आपण पुढच्या पॉईंट्सकडे वळूया ते म्हणजे तुमचे काय सांगणार आहे तुम्हाला स्टडी मटेरियल ओके okay? बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला माहिती देण्यासाठी इथे स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा एक्झाम गायडन्स रिलेटेड मी काय केलेला आहे एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे आता यामध्ये बघा जवळजवळ दोन हजार एकशे पन्नासपेक्षा जास्त प्राध्यापक आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत मी त्या सर्वजणांचं मनपूर्वक आभारच व्यक्त करतो आणि बघा इथे तुम्हाला ऑलरेडी टाईमटेबल हे मी चौदा मार्च रोजी टाकलेला होता आणि स्टडी मटेरियल तर हे मी ऑलरेडी तुम्हाला इथे टाकलेलं आहे आता बघा याच्यामध्ये सपोज जर का तुम्ही टी वाय बी कॉमचे विद्यार्थी असाल तर त्यावेळेस तुम्हाला या थे, थे गुगल क्लासरूमच्या लिंकवरती किंवा सॉरी गुगल ड्राईव्हच्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचे सब्जेक्ट दिसून येतात जसं की बघा तीनशे एक नावाचा सब्जेक्ट आहे तुम्हाला इंग्लिश पाहिजेल तर तुम्हाला काय होतील इंग्लिश नोट्स बघायला भेटतील तुम्हाला जर काही हे मराठी पाहिजे असतील तर तुम्हाला मराठीच्यासुद्धा नोट्स या बघायला भेटतील बघा जे तुम्हाला स्टडी मटेरियलचं जे काही पुस्तक आहे तेच पुस्तक तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांना बघा की तुमचं ऑलरेडी स्टडी मटेरियल तुमच्या महाविद्यालयाच्या स्टडी uh, सेंटरकडे हे दिलेलंच आहे पण जर का आपण मा ते घेतलं नसेल तर आपण या ऑनलाइन गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून ज्या काही लिंक आहे त्या मा लिंकच्या सुद्धा तुम्ही काय करू शकता स्टडीसाठी अभ्यास घेऊ श अभ्यासासाठी हे स्टडी मटेरियल तुम्ही रेफर करू शकता याचीच प्रिंट आऊट तुम्हाला भेटणार uh, आहे तुमच्या कशामध्ये पुस्तकामध्ये किंवा स्टडी मटेरियल विद्यापीठाकडून जे आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आता बघा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी लागणारं जे काही हॉल तिकीट आहे तर तिकीट डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी इथे दिलेली आहे या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे तुमचा पी आर एन नंबर टाकायचा किंवा युजरनेम टाकायचा आणि इथे दिलेला कॅप्चर तुम्हाला एंटर करायचा आणि सर्च बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं तिकीट डाउनलोड करता येईल इथं एक्झाम इयर बघा दोन हजार बावीस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट करून तुम्ही काय करू शकता तुमचं तिकीट डाउनलोड करू शकता आता अन्य काही मी महत्त्वाच्या सूचना तुम्हाला इथं देऊ शकतो म्हणजे तुमची परीक्षा कोणत्या सेंटरवर होणार आहे त्याबाबत तुम्हाला इथे मी माहिती देतो बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी आता सेटिंग अरेंजमेंटच्या बाबतीत माहिती देणार आहे त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे पुणे विद्यापीठाच्या होमपेजला गेल्यानंतर एक्झाम सेक्शनला तुम्हाला जायचं आहे एक्झाम सेक्शनला गेल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये टाइम टेबल दिसेल त्या टाइम टेबल सेक्शनवरती तुम्ही क्लिक करा त्याच्यानंतर तुमची जी काही स्क्रीन आहे ती इथे उजव्या साईडला जे काही टॉप लेवलला तीन डॉट दिले त्यावरती क्लिक करा आणि डेस्कटॉप साईट काय करा सिलेक्ट करा डेस्कटॉप साईट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल त्यामध्ये थोडंसं झूम केलं तर तुम्हाला लास्टला बघा सिटिंग अरेंजमेंट स्कूल ऑफ ओपन लर्निंग ऑब्लिक डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम इथे तुम्हाला दिसेल यावरती फॅकल्टीवरती काय करा क्लिक करा आता मी तुम्हाला इथे कोर्समध्ये जाऊन इथे तुम्हाला बी ए आणि एम एचं दाखवतो सो बी ए फॅकल्टीवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होणार आहे तुमची बी ए फॅकल्टीची जी काही पी डी एफ आहे ती तुमची डाउनलोड होईल ती डाउनलोड केल्यानंतर बघा इथे तुम्हाला आता मी इथे तुम्हाला नगर नाशिक आणि पुणे शहर पुणे ग्रामीण एवढे सगळे जे काही महत्त्वाचे आहे ते मी तुम्हाला इथे सेंटर सांगतो आहे बघा नाशिकचे जे काही विद्यार्थी आहे म्हणजे तुमचे के व्ही एन नाईकचे विद्यार्थी असतील नंतर इथं के ए एन एम सोनवणे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सटाण्याचे विद्यार्थी असतील के टी एच एमचे विद्यार्थी असतील एल वी एचचे विद्यार्थी असतील किंवा रावळगाव महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील तर यांना एक्झाम सेंटर कुठे आहे के टी एच एम कॉलेज ओके त्याच्यानंतर नगर जिल्ह्यासाठी म्हणजे संजीवनी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज संजीवनी कॉलेज आहे संगमनेरचं पण एस एन ज्याला मालपाणी महाविद्यालय म्हणूया नंतर प्रभारा मेडिकल ट्रस्टचा आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज शेवगाव आहे याला आपण शेगावकडचं कॉलेज म्हणतो अहमदनगरचं न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज म्हणूया तर यांचं परीक्षांचं जे काही नियोजन आहे ती न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अहमदनगर करण्यात आलेलं आहे तर शारदानगर महिला महाविद्यालयामध्ये तुम्हाला पुणे ग्रामीण भागातले काही महाविद्यालय दिलेले आहे जसं की इकडे भिंगवणचं महाविद्यालय आहे इंदापूरचं महाविद्यालय आहे शारदानगरचं आहे आणि माळेगावचं पण महाविद्यालय आहे यांच्या परीक्षा या शारदानगर महिला महाविद्यालयामध्ये होणार आहे नंतर श्री जैन विद्याप्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय चिंचवड या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जवळजवळ तीन आणि तीन सहा आणि दोन आठ आणि एक नऊ महाविद्यालयांच्या एक्झाम या तिथे कंडक्ट केल्या जातील तर पुणे शहरामध्ये एस एम जोशी कॉलेज हडपसर या ठिकाणी जवळजवळ तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा ते तेरा महाविद्यालयाच्या परीक्षा ऑर्गनाईज केलेल्या या सगळ्या सीट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला इथे बघायला भेटतील तसंच तुम्हाला एम एचं पण आहे एम कॉम पण आहे बी कॉम पण आहे याच पद्धतीने तुमची सेटिंग अरेंजमेंट दाखवलेली आहे हे सगळ्या सेटिंग अरेंजमेंट आपल्याला तुमच्या या स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा जो काही ग्रुप्स आहे तर याच्यामध्ये ऑलरेडी मी टाईम टेबल दिलेला आहे आता सेटिंग अरेंजमेंट मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे किंवा प्रिवियस इयरच्या क्वेश्चन पेपर जे काही आहेत त्या देखील मला मी या ग्रुपमध्ये टाकून देणार आहोत त्यामुळं या सगळी जी काही माहिती आहे ती तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित काळजीपूर्वक करा लवकरच तुमचे हे बॅकलॉगचे परीक्षा झाल्यानंतर रेग्युलर एक्झामसाठी तुम्हाला पुन्हा परीक्षा फॉर्म भरण्याची गरज नाही जे विद्यार्थी फक्त बॅकलॉग राहतील अशाच विद्यार्थ्यांना बॅकलॉगच्या एक्झामचा फॉर्म भरायचा असतो त्यानंतर तुमची जी काही पुढची परीक्षा आहे ती तुमची जून किंवा जुलै महिन्यात होतील त्याबद्दलचे देखील अपडेट आपल्या ग्रुपमार्फत देण्यात येतील तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपल्या मिस्टर अक्षयवेळे एस पी पी ओ एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद